जय जिजाऊ, मी आशिष मगर, स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे, ज्या व्हिडिओमधून असं म्हटलेलं आहे की छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांनी 1 तारखेच्या मध्यरात्री म्हणजे सोमवारी सकाळी म्हणजे 1 च्या नंतर गुप्त भेट घेतलेली आहे सुनसान जागेवर. आणि त्या भेटीतून काय काय घडलेलं आहे, त्याच्यामध्ये काय शिजलं, काय चर्चा झाली, कशा पद्धतीनं तो व्हिडिओ आहे, तो सगळा व्हिडिओ आपल्याला इथं पाहायचा, त्याच्यातली सत्यता पाहायची. हा व्हिडिओ का करण्यात आला, याच्या मागची कारणं काय काय, आणि हे सगळं लढ्यांवर किंवा हे मराठा समाजाचा जे आरक्षणाचा लढा आहे तो लढा कोणत्या पद्धतीनं कशा पद्धतीनं काय काय याच्यामधून बाहेर निघत आहे, ते सगळं आपल्याला आजच्या याच्यातून व्हिडिओतून पाहायचं. पण तत्पूर्वी व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय कोणीही कमेंट करू नका. कमेंट खूप महत्वाचे आहे तुमच्या, तुम्हाला त्या कराव्याच लागणार आहेत. मी काही प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देताच आली पाहिजे. पण ती प्रश्न देण्यासाठी त्याच्यापूर्वी जो व्हिडिओ म्हणले मी तुम्हाला की अत्यंत धक्कादायक समोर आलेला आहे, तो व्हिडिओ पहिल्यांदा पाहून घ्या. छगन भुजबळांच्या सिन्नर येथील सुनसान इथे असलेल्या फार्म हाऊसवर छगन भुजबळ आणि मनोज जरांगेंची मध्यरात्री 1 तारखेला भेट झाली, अशा प्रकारची जोरदार चर्चा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. ती भेट कशासाठी झाली आहे की नाशिक लोकसभा उमेदवारी भुजबळांना मिळणार आणि त्यांना निवडून आणण्यासाठी राजेभाऊ वाजेंची मतं खाण्यासाठी एक डमी उमेदवार मराठा समाजाचा त्या ठिकाणी जरांगेंनी उभा करायचा आहे आणि मग भुजबळ निवडून येतील, अशा प्रकारच्या सेटिंगसाठी ते त्या ठिकाणी भेटले आहेत. व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, व्हिडिओमध्ये काय म्हटलंय की म्हणजे छगन भुजबळांच्या कोणत्या तरी एका फार्म हाऊस किंवा कुठंतरी एका ठिकाणी रात्रीच्या वेळी म्हणजे मध्यरात्री 12:01 च्या नंतर छगन भुजबळ आणि जरांगे पाटील हे दोघं जण मिळाले. त्यानंतर त्यांनी असा प्लॅन केला म्हणे की छगन भुजबळांना निवडून आणण्यासाठी काय करायचं, तर जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या नावाखाली तिथे एक मराठ्यांचा उमेदवार द्यायचा आणि हा उमेदवार काय करेल तर संपूर्ण मराठ्याची मते खाईल आणि मग छगन भुजबळ आपसूक निवडून येतील आणि निवडून आल्यानंतर छगन भुजबळ लोकसभेमध्ये जातील. म्हणजे मागच्या 7 महिन्यापासून छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये जे काही चालू होतं ते काय होतं, मग एकमेकांवर एवढे आरोप किंवा एवढे सगळे म्हणजे एकमेकांबद्दल बोलणं, दोन समाज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र आले, वेगवेगळ्या याच्यावर त्यांच्या आरक्षणाच्या लढाईवर दोघं एकमेकाच्या विरोधात उभे राहिले किंवा तसं चित्र तरी निर्माण केलं, हे सगळं काय होतं, मग म्हणजे मग जनतेला काय येड्यात काढले का, जनतेला मूर्खात काढले का या दोघांनी मिळून. पण याच्या पुढे खूप महत्वाचं आहे, इंटरेस्टिंग आहे. त्यांनी काय म्हणलंय माहिती का, हे सगळं ते कशावरून म्हटलेत, म्हणजे बाबा नेमकं याला आधार काय की या दोघांची गुप्त भेट झाली याची त्यांनी जी बातमी लावली तिला आधार काय, तर तिला एक ट्विट आहे, पहा ते ट्विटचा व्हिडिओ पाहून घ्या. एक ट्विट केलं नाशिकच्या पत्रकाराने आणि त्यामध्ये काही नामोल्लेख न करता जे आहे ते भेटीचे उल्लेख करण्यात आलेले आहेत. निलेश बोधावले असे या पत्रकाराचं नाव आहे. राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण लागेल अशी महत्त्वपूर्ण घडामोड सोमवारी घडली. दोन मोठ्या समाजाचे दोन महत्त्वाचे नेते गुप्त ठिकाणी भेटले आणि तडजोड करून मोकळे झालेत. या भेटीमुळे आगामी निवडणुकीतील संबंधितांचे लोकसभेचे मार्ग मोकळे होतील असं दिसतंय. या तडजोडीच्या राजकारणाच्या निमित्ताने तरुणासाठी अधोरेखित करावी अशी बाब, म्हणजे नेते कधीही एक होतात म्हणून आपण एकमेकांचे गळे धरायचे नाहीत. नेते राजकीय फायद्यासाठी लोकांना झुंजवतात असतात, ते पुन्हा सिद्ध झाले, द्या आता आपापल्या समाजाच्या घोषणा. हे जे ट्विट आहे ते ट्विट एका पत्रकाराचं आहे, म्हणजे आता तो पत्रकार कोण आहे कोणाच्याच ओळखीचा नाही, म्हणजे तो कोणत्या कुठं पत्रकारिता करतो काय नाही आपल्याला माहित नाही. तो सुद्धा या संग्राम धनवे सारखा ज्यांनी हा व्हिडिओ केलाय तयार की छगन भुजबळ आणि जरांगे पाटील एकत्र आले आणि त्याच्यामध्ये काय शिजलं, कशा पद्धतीनं उमेदवार द्यायचा आणि कसं छगन भुजबळांना निवडून आणायचं, कसं दोघांमध्ये काहीतरी जाडजोड आहे आणि सगळा घोटाळा आहे, हे जे ज्यांनी आरोप केलेत किंवा ज्यांनी व्हिडिओ तयार केलाय, तर त्या पत्रकार बंधूंचं असं म्हणणं आहे की हे सगळं जे झालंय ते त्या ट्विटमुळे झालंय. पण त्या ट्विटमध्ये असं काही आहे का हो, ते त्या ट्विटमध्ये फक्त स्पष्ट लिहिलं, तुम्ही ट्विट पाहिलं असेल पूर्ण त्यांनाच वाचलंय, त्याच पत्रकारांनी वाचलंय, त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं लिहिलंय की दोन समाजाचे नेते. बाबा भारतामध्ये हजारो समाज आहेत, बरं मोठे मोठे म्हणले तरी कमी नाहीत, हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, म्हणजे मराठा आहे, माळी आहे, कोळी आहे, भरपूर आहेत, समाजाला काही कमीच नाही, मुस्लिम समाजाचे असतील कोणत्याही समाजाचे, फक्त दोन नेते म्हणले. बरं त्या दोन नेतेवरून यांना असा अर्थ काढला की एक राजकीय नेता म्हणे, त्याच्यात आहे का शब्द तसा एक राजकीय नेता, बिलकुल नाही. दुसरा सामाजिक नेता म्हणे, त्याच्यामध्ये सामाजिक शब्द आहे का, तर सामाजिकही शब्द नाही. म्हणजे ज्या ट्विटमध्ये ना जरांगे पाटलांचं नाव आहे ना छगन भुजबळांचं नाव आहे, त्या ट्विटवरून या महाशयांनी असा अर्थ काढला की हे दोघं जण म्हणजे जरांगे पाटील आणि छगन भुजबळ. बरं नुसतं अर्थाच काढला नाही, तर त्याच्यातून त्यांनी हे सुद्धा अर्थ काढला की जरांगे पाटील त्याच्या विरोधामध्ये एक मराठ्याचा उमेदवार देणार त्यांना निवडून येण्यासाठी आणि त्यांना निवडून आणणार. म्हणजे इतकं खतरनाक सुतावरून स्वर्ग गाठला या पत्रकार बंधूंनी. मग जर असंच असेल आणि समजा एखादी बातमी आली असेल की एका पत्रकाराला काही स्त्रियांनी आपल्या सॅन्डलनी आणि चपलीनी कुत्र्यासारखा हाणला, मग मी लगेच म्हणायचं का की ते पत्रकार म्हणजे संग्राम धनवेच होता,
असं म्हणलेलं योग्य वाटेल का? किंवा समजा असं आलं कुठं की एका पत्रकाराला काही लोकांनी चुकीच्या बातम्या देते म्हणून खेदू खेदू मारला, कुत्र्यासारखा पळू पळू हाणला, उलटा टांगून मारला, त्याची गाढवावर मिरवणूक काढली, तर मग मी लगेच म्हणायला पाहिजे का की ते पत्रकार म्हणजे संग्राम धनवेच आहेत म्हणून? संग्राम साहेब असं म्हणता येते का आपल्याला? नाव नाही, गाव नाही, काहीच नाही, हा तुम्हारे खत मी हमारा सलाम, वारे वा कमाल झाली ही तर. हे म्हणजे इतकं खतरनाक झालंय की काही कुठलं काही जोडायचं आणि कशाला काही जोडायचं आणि सांगायचं की हे यांनीच केलं आणि हे म्हणजे हेच आहेत. पुढे जाऊ आपण, आणखी त्यांच्या काही क्लिप्स आहेत त्या पाहूया. ट्विटमध्ये तर असंच म्हटलंय की दोन नेते भेटले, म्हणजे कोण? तर भुजबळ आणि जरांगे, एक समाजाचा नेता, दुसरा पॉलिटिकली लीडर. हे दोघं जण भेटलेत असं ट्विटमध्ये लिहिले. मात्र दुसरीकडून माहिती काढण्यात आली तर त्यावेळेस भुजबळांचे स्वीय साहेब आणि मनोज जरांगेंचे कट्टर समर्थक. मनोज जरांगे त्या ठिकाणी मराठा समाजाचा उमेदवार देणार आणि भुजबळ यांना लीड करण्यासाठी, म्हणजे इकडं राजेबुवाजींची मतं खातील, डिव्हायडेशन होईल आणि ओबीसी म्हणून भुजबळ जे आहेत ते निवडून येतील. अशा प्रकारची सेटिंग करण्यासाठी जरांगे आणि भुजबळ एकत्र आले. मग तुम्हाला पैसे कमवून नेमकं काय करायचं आहे? कशासाठी तुम्ही भुजबळांची भेट घेतली किंवा मग कशासाठी तुमच्या लोकं जे आहेत ते भुजबळांना विरोधात उमेदवार देण्यासाठी गेले त्या ठिकाणी? याचं उत्तर मराठा समाजाला द्या. ती भेट झाली नाही हे सिद्ध करून दाखवा. आता या क्लिपमध्ये तुम्ही पाहिलं असेल, थोडं पुढे गेल्यावर ते काय म्हणले की नंतर मला असं कळलं म्हणले, म्हणजे आता त्यांचं काय माहित बघा कोणतं विश्वसनीय सूत्र आहेत की त्यांचे, तर त्यांना असं कळलं म्हणे की तिथं जरांगे पाटील नव्हते, छगन भुजबळ नव्हते, म्हणजे आधी बोंब बोंब बोंबलला त्याच्या नावानं आणि आता लगेच काय म्हणते की हे दोघं जण नव्हते तर या दोघांच्या ऐवजी छगन भुजबळांचे स्वी सहायक म्हणजे पी ए आणि जरांगे पाटलांच्या काही विश्वासातली माणसं किंवा विश्वासू माणसं किंवा त्यांच्या टीम मधले. जरांगे पाटलांनी हजार वेळा सांगितलं, भाऊ आपली काही टीम नाही, काय नाही, आपलं वन मॅन आर्मीचा कार्यक्रम आहे, एक मी हे मॅसोबत माझा समाज आहे, कोणतीच टीम फीम काहीच नाही, उद्या कोणतेही चार लोक जातील त्याला ते पैसे देऊन घेऊन कोणी कोणाला उभं करल तर तू असंच म्हणशील का की यानंच उभं केलं आणि त्यानंच उभं केलं आणि यानं पैसे घेतले? बरं त्याच्यामध्ये त्यांना असा आरोप केलाय की मग तुम्ही पैसे घेतलेत म्हणे, इतके पैसे तुम्हाला काय गरज आहे? संग्राम भाऊ त्या ट्विटमध्ये पैशाचा संबंध कुठून आला असं काय आहे का त्या ट्विटमध्ये? एक तर जरांगे पाटलाचं नाव नाही, छगन भुजबळांचं नाव नाही, भेटीचं ठिकाण नाही, कोणतंच काय नाही आणि असं असताना सुद्धा तुम्ही असं म्हणले की छगन भुजबळांनी म्हणजे जरांगे पाटलांना पैसे दिले. जरांगे पाटलांनी एवढे मोठे पैसे घेतले, तुमच्या जीवाला जनाची नाही मनाची, कमीत कमी तुमच्या ज्या मायबापाच्या पोटी आले त्याच्याबद्दल तरी तुमच्यामध्ये काहीतरी कृतज्ञता असावी की आपण इतकं मूर्खासारखं काही कसं बरळायचं. आता तुम्ही जे म्हणलेत की त्यांनी पैसे घेतलेत म्हणून याचा तुमच्याकडे पुरावा असला पाहिजे. जर पुरावा नसल तर समाज तुम्हाला सोडणार नाही, समाज तुम्हाला जाब विचारेल. म्हणून तुम्ही पुरावा नसल तर ताबडतोब जिथे तिथं जरांगे पाटलांकडे जावं आणि त्यांच्या पाया पडून अख्ख्या सकल मराठा समाजाची माफी मागावी की मी मराठा समाजाच्या नेतृत्वावर असे असे आरोप केलेत. बरं ते आरोप करताना तुम्ही पैसे घेतले हे म्हणताना असं सुद्धा म्हणले नाहीत की कुठं पैसे घेतल्याची चर्चा आहे की मी ऐकलेलं आहे, म्हणजे तुम्ही डायरेक्ट स्पष्टपणे स्वतःच्या तोंडातून तसं म्हणलात की तुम्ही काय केलेलं आहे की पैसे घेतल्याचा आरोप त्याच्यावर स्पष्टपणे केलेला आहे. याच्यामुळे एकतर काय होईल, मराठा समाज तुम्हाला तर 2 दिवसात भेटणारच आहे, ते तर तुम्हाला विचारणारच आहे जाब की तुम्ही दाखवा आम्हाला पुरावे काय आहेत ते. पण पुरावे नसतील तर तुमच्यावर 2 दिवसात गुन्हेसुद्धा दाखल करायला मराठा समाज मागे पुढे पाहणार नाही. म्हणजे काय माहिती आहे का, स्वतः काहीतरी चाय बिस्कुट पत्रकारिता करायची, उग काहीतरी धंदे करायचे फालतूचे आणि कोणाला तरी बदनाम करायचं. बरं एवढं सगळं झाल्यानंतर आणखीन पुन्हा काय म्हणले ते पहा. या सगळ्या गोष्टी अत्यंत दुर्दैवक आणि धक्कादायक आहेत, शब्द सुचत नाहीत मला. आज आम्ही विरोधात नव्हतो मराठा आरक्षणाच्या, मराठ्यांच्या विरोधात नव्हतो आम्ही, आम्ही या भूमिकेच्या विरोधात आहेत मनोज जरांगे यांच्या. सगळा वास येतो आम्हाला सगळ्या गोष्टीचा. तुम्ही आता पहा, पैसे घेतल्याचा आरोप का केला म्हणले तर त्याला वास आला म्हणून म्हणले ते वास आला म्हणले वास. तर पहा हे नेमके कोणत्या जातीचे कुत्रे आहेत की इतका खतरनाक त्यांना वास येतो? काही कुत्रे असतात पहा आपल्याकडे, ते काय करतात, वरतंगडी करतात, कुठं बी सुसू करतात आणि मग वास घेत घेत जातात, है की नाही? तर असं यांना वास येतो म्हणे वास. त्यांच्या वासाची क्वालिटी अशी खतरनाक आहे की त्यांना कुठूनही अशा घाणीचा वास येत राहतो. नुसत्या वासावरून त्यांनी ओळखलं की जरांगे पाटलांनी पैसे घेतले. मी तर म्हणतो पोलिसांनी काय करायला पाहिजे, त्याच्या स्क्वॉडमधले सगळे कुत्रे काढून टाकायला पाहिजे, डॉग स्क्वॉडमधले, आणि फक्त धनवेच्या गळ्यात एक पट्टा बांधायचा आणि यालाच घेऊन निघायचं. झाली चोरी की घेवास, कोणी पैसे घेतले की घेवास, कुठं काय झालं की घेवास. वास घेण्याची एवढी स्पेशालिटी याच्यामध्ये असेल म्हणजे याच्या वासा नाकावर सुद्धा एखादी म्हणजे काहीतरी विज्ञानाने सुद्धा पाहिलं पाहिजे की बाबा वास घेण्याची एवढी क्वालिटी यांच्यामध्ये बिल्डअप कशी झाली ती. इतके खतरनाक पद्धतीचे कुत्रे कसे असावेत की जे त्यांनाही मागे टाकून हे पुढे गेलेले आहेत वास घेण्यामध्ये. त्याच्यामध्ये आणखी आपल्याला पुढे जाऊन असंही म्हणता येईल की हे जर समजा सतत असेच वास घेत राहिले तर हे कुठं जाऊन पोहोचतील काही सांगता येत नाही. तर यांनी जो हुंगत जाऊन जाऊन वास घेतला आहे आणि हा वास घेऊन जो आरोप केला आहे तो आरोप केल्यानंतर आता त्यांचं कर्तव्य आहे ते, त्यांनी सगळ्यात आधी हे पैसे घेतल्याचा त्यांनी जो आरोप केलेला आहे ते त्यांनी
सिद्ध करून दाखवावा, नाहीतर त्यांनी त्यांचा नंबर दिलेला आहे, त्यांच्याच व्हिडिओमधला नंबर आहे, तो त्यांनीच दिलेला आहे पब्लिक डोमेनला, की तुम्हाला जर काही अडचणी असतील किंवा काही तुम्हाला परेशानी असेल तर तो मला सांगा. तर मी त्यांचा नंबर सुद्धा तुम्हाला सांगतो, तुम्हाला स्क्रीनवर तो नंबर दिसून जाईल. आणि नंबर एकदम सोपा आहे, काही अवघड नाही, काही नाही. पहा 94 05 35 92 66, लास्टला 2 6 आहेत, त्याच्यावरून तुम्ही माणूस ओळखून घ्या, काही अडचण नाही, कसं आहे काय नाही ते. आणि मग काय करा, तुम्ही स्वतः मराठा सकल मराठा समाजानं निश्चितपणे त्याला पुरावे मागावेत, म्हणजे दुसरे काही बोलू नये, त्यांना वाईट वंगाळ बोलू नये, त्यांना कुत्रं म्हणू नये, वास घेणारं म्हणू नये, दलिंदर म्हणू नये, भाडखाव म्हणू नये, काहीच म्हणू नये, त्यांना शिवीगाळ करू नये, कोणत्याही प्रकारचं वाईट त्यांना बोलू नये, कारण ते पत्रकार आहेत. अशा दलिंदर माणसाला, म्हणजे किती दलिंदर असला तरी त्याला तोंडावर दलिंदर म्हणणं चांगलं वाटते का? आपल्याला म्हणायचं नाही, आपण फक्त त्यांना फोन करून विचारा, साहेब म्हणा तुम्हाला ते पुरावे भेटलेत का? म्हणा तेवढे आम्हाला पुरावे द्या म्हणा, म्हणजे ते कोणत्या बॅगमध्ये किती किती पैसे टाकले, त्याचा वास तुम्हाला कसा कसा आला, आणि तुम्ही कुठून वास घेत 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 गेले होते, म्हणजे नेमकं रोडच्या साईडने गेले होते का, पांदीने गेले होते का, वास कुठून कुठून घेत गेले, तर ते सगळे वास कुठून कसा घेतला आणि तुम्हाला ते पैसे घेतलेले कसं कळलं, हे सगळं त्याला एकदा जाब विचारा, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. रांगे दोघही, माझ्याकडं भेटीचे पुरावे नाहीत या चर्चेवर बोलतोय, ही चर्चा आहे तशी, हे ट्विटसुद्धा फार महत्त्वाचं आहे. आणि जर माझ्याकडे पुरावे असते ना तर तुम्हाला मी खरंच सांगेन. आता एवढं सगळे झाल्यावर हे वासाटे पत्रकार, वासाटे पत्रकार म्हणजे वासावरून सगळं ओळखणारे बरं का, म्हणजे संग्राम धनवे नाव आहे, पण आपण काय करतो माहिती आहे का, एखादा माणूस त्याच्यामध्ये जी क्वालिटी असते त्याच्यानुसार नाव देतो. तर असे हे वासाटे पत्रकार जे आहेत की जे वासावरूनच सगळं ओळखतात, तर त्या वासाडे पत्रकारांनी त्याच व्हिडिओमध्ये परत एकदा असं सुद्धा म्हणलेलं आहे की याचे माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. आणि माझ्याकडे कोणताही पुरावा जर असला असता तर मी याच्या खोलात गेलो असतो. मग कोणताही पुरावा नसताना एवढं मोठं मानवी शेण खायची काय गरज होती का हो तुम्हाला? समजा तुमच्याकडे पुरावाच नाही एखाद्या गोष्टीचा, तर त्याच्यावर आपलं तोंड उघडायची, असा वास घेऊन काहीतरी बोलायची काय गरज आहे का? तर वासाडे पत्रकार संग्राम धनवे साहेब, तुम्ही ज्या पद्धतीनं वास घेऊन काहीतरी शंका उपस्थित केली, ज्या ट्विटमधून तुम्ही शंका उपस्थित केली, त्या ट्विटमध्ये ना नाव आहे, ना गाव आहे, ना वेळ आहे, ना तारीख पत्ता, काही ढेकळं नाही त्या ट्विटमध्ये, तरी सुद्धा तुम्ही पार मनोज जरांगे पाटलांनी पैसे घेतले आणि ते भुजबळांना निवडून आणण्यासाठी मराठाचा उमेदवार देणार आहेत, वगैरे 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 जे काही तुम्ही मानले, म्हणजे ते असं मानले की त्याच्यावर काय बोलावं हे कळायला सुद्धा मार्ग नाही. आता तुम्ही जसं म्हणलेत, काय म्हणलेत की बाबा माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत, पण जरांगे पाटलांनी पैसे घेतलेत आणि जरांगे पाटील भुजबळांना निवडून आणण्यासाठी स्वतःचा उमेदवार देणार आहेत आणि भुजबळांना लोकसभेत पाठवणार आहेत, आणि अशा प्रकारचं गुप्त यांच्यामध्ये हे शिजलंय. बरं, ते शिजलेलं खाऊन घ्या मग. आता तुम्ही समजा कुत्र शिजलंय तिथं, तर तुम्ही काय करा, ते खाऊन घ्या, हे की नाही, आपल्याला काय अडचण नाही. पण समजा पुरावे नसताना उगीच आरोप करायचे, मग मी उगच म्हणायचं का? उगच तर मी म्हणत नाही, पण तुम्हाला तुमच्याच तुमच्या तिथूनच आणि जालन्यावरून मला काही मेसेज आले तुमच्याबद्दलचे, ते मेसेज तुम्हाला पाहतो, दाखवतो मी तुम्हाला. त्या मेसेजमध्ये असं म्हणले की संग्राम धनवे हा नीच माणूस आहे. त्या मेसेजमध्ये नाही बरं का नीच शब्द, माझा वैयक्तिकही स्वतःचा, तुमच्यासारखा नाही. आपलं जे मेसेजमधलं आहे ते तर वाचून घ्या तुम्ही काय आहे ते. त्याच्यात असं स्पष्ट म्हणले की हा माणूस बदनामी करण्यासाठी 5 लाख रुपये प्रत्येक व्हिडिओचे घेते, असं त्या मेसेजमध्ये म्हणलंय. आता मग ते आरोप सत्य मानायचा का? उगच्या उगच तुमच्याबद्दल म्हणत हिंडायचं का मी? किंवा समजा काही लोक मला काय म्हणले माहिती का, अहो सर ते संग्राम धर्मे लय दरिंद्र म्हणले, ते काय करते म्हणले, त्याला बायाचा नाद आहे म्हणले, हां ते व्हिडिओसाठी बाया मागते म्हणले. मग आता मी म्हणायचं का तसं, की नाही नाही लोक म्हणले वा संग्राम धनवेला बायाचा नाद आहे, बरं त्याला मसाज पार्लरमध्ये जाऊन 2 दिवस मसाज केले की एक व्हिडिओ बनवते म्हणते, असं लोक म्हणले वा, असं लोक म्हणले म्हणून मी काहीही म्हणलं तर चालते का? बरं असं म्हणायला योग्य तरी वाटते का की लोक म्हणले वा संग्राम धनवेला नुसता असा नाद आहे बायाचा, ते लॉजिंगला जाते मसाज करून घेते मग त्याच्या बदल्यात व्हिडिओ टाकते, किंवा 5 लाख रुपये घेतेन त्याच्या बदल्यात व्हिडिओ टाकते, किंवा मग शेण खातेन त्याच्या बदल्यात व्हिडिओ टाकते, मानवी शेण खातेन व्हिडिओ टाक. अरे काही म्हणायचं लोक म्हणले म्हणून काही बी का? अरे तू पत्रकार आहे, तुला लाज लज्जा शरम काही असली पाहिजे, तुझ्याकडे काहीतरी असं पक्का असलं पाहिजे ना आपल्याकडे काहीतरी, उगच्या उगच काही बोलायचं. आणि जर तुझ्या म्हणण्यात तथ्य असेल आणि जर तू 2 दिवसामध्ये सिद्ध करून दाखवू शकला की खरंच जरांगे पाटलांनी पैसे घेतलेले आहेत तुझे म्हणला त्याप्रमाणे, तर मी स्वतः तुझ्या चॅनलला येतो, तू हे दोन्ही पाय हे जे नाही असे जोडून असं पार लगे लोटांगण घालून तुझ्या पाया पडतो आणि मी तिथं जाहीररित्या तुम्ही माफी मागतो आणि सगळ्या समाजाची माफी मागतो की मी चुकीच्या माणसाला सपोर्ट करत आलो म्हणून, मनोज जरांगे पाटलांना सपोर्ट केलेला, चुकीच्या माणसाला सपोर्ट केला म्हणून. पण 2 दिवसामध्ये जर तू हे सिद्ध करू नाही शकला तर मग तू यावर रोज एक व्हिडिओ बनवायचा का? उगच्या उगच लोक म्हणले संग्राम धनवे शेण खाते, केला व्हिडिओ. लोक म्हणले संग्राम धनवे वास घेत हिंडते, केला व्हिडिओ. लोक म्हणले संग्राम धनवे नुसता बायाला हे करते, करायला व्हिडिओ. असं काही व्हिडिओ करत बसायचे का मग आपण नुसते? अरे आपण अक्कल असली पाहिजे, आपल्याकडे काही प्रूफ असले पाहिजे, तुमच्याकडे 100 लोकांनी तसं काही मानलंय का, काही दिलंय का, त्याच्यात काही तथ्य आहे का, तपासलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. उगच आपली उचलली जीभ लावली टाळ्याला, असं नसते संग्रामराव. जरा तुम्ही पत्रकारिता माणसावानी करा, जरा तुमच्या व्हिडिओला काहीतरी तथ्य नाही, तर इतकं दलिंदरपणा तुम्ही नेमकी इतक्या नीच पातळीवर आलेत की तुम्हाला लोक तिथं येऊन शेण भरवतील तोंडात तुमच्या.
म्हणजे काहीतरी लॉजिक असलं पाहिजे त्या व्हिडिओमध्ये, काहीतरी खरेपणा असला पाहिजे. आणि इथून पुढे याद राखा, याच्यानंतर जर लोक म्हणले म्हणून जर तुम्ही व्हिडिओ केला तर एवढं म्हणजे तुमच्यावर मग इतक्या खतरनाक पद्धतीने लोक म्हणले म्हणून मी सिरीजच बनवणार आहे. फक्त लोक म्हणती संग्राम धन्वे बस एवढं नाव टाकलं आणि एक आखी सिरीज तयार करेल, तुम्हाला समाजामध्ये तोंड दाखवायला जागा राहणार नाही. कारण लोक म्हणले म्हणून काही बोबलायचं नसते, काही बरळायचं नसते. आता माझी सगळ्या लोकांना विनंती आहे की यानं ज्या पद्धतीनं लोक म्हणले म्हणून किंवा चर्चा आहे म्हणून ज्या पद्धतीने इतका घाणेरडा व्हिडिओ तयार केला जरांगे पाटलांच्या बाबतीत, मला एक कमेंट करून उत्तर द्या. खरंच संग्राम धन्वे हा प्रामाणिक पत्रकार आहे का? आणि त्यांना अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवावेत का? म्हणजे ज्याला कोणताही आधार नाही असे, ते तुम्ही मला कमेंट देऊन कळवा. आणि कमेंट बॉक्स नाही की नाही त्याचा विचारायला शिव्या देऊ नका बरं का कमेंटमध्ये. कारण शिव्या देणं किंवा हे आपलं लोकशाही मार्गाने आपण संविधानिक लढायचं आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही, कोणीही त्याच्या घराचा कुटुंबाचा उद्धार करू नये. फक्त कमेंट करून कळवा आणि त्याला दिलेल्या नंबरवर नक्की जाब विचारा की बाबा तुम्हाला पुरावे सापडले का, याच्यापेक्षा जास्त काही विचारू नका. आणि अशा पद्धतीनं जरांगे पाटलांची बदनामी होते म्हणून अशा लोकांना वेळीच उघडं पाडण्यासाठी संग्राम धन्वेचा व्हिडिओ कोणत्याही माणसाने पाहू नये. सर्वच समाजातल्या, कोणत्याच नाही सर्व समाजातल्या. एकतर त्यांना ओबीसीचं नाव घेतलं, याच्यामध्ये ओबीसीला सुद्धा फसवलेलं आहे की जरांगे पाटलांनी आणि छगन भुजबळांनी एकी आहे म्हणून. म्हणजे त्याच्यामध्ये छगन भुजबळांचा सुद्धा, मी सुद्धा छगन भुजबळांवर व्हिडिओ केलेत, आरोप केलेत. पण हे आरोप केले नाही कधीच की हे दोघं जण एक आहेत. म्हणजे इतक्या नीच थराला जाऊन नुसतं वास घेऊ घेऊ असे व्हिडिओ केले नाही आपण कधीच. म्हणून सगळ्या समाजातील, ओबीसी समाज असो का मराठा समाज असो, या दोन्ही समाजातील लोकांनी त्यांना जाब विचारला पाहिजे की तुम्ही जरांगेचे आणि भुजबळांचे एकत्रित हे असलेले आणि पैशाचा व्यवहार केलेले, निवडून येण्यासाठी भुजबळांनी पैसे दिले आणि जरांगे पाटलांनी ते पैसे घेतले आणि दोघं एकत्र आले होते, याचा जाब त्याला विचारला पाहिजे, याचे पुरावे त्याला मागितले पाहिजे. माझी कळकळीची विनंती. हा व्हिडिओ प्रत्येक समाजातल्या प्रत्येक माणसाकडे पाठवा, जेणेकरून असे दलाल पत्रकार जे आहेत जे 5-5 लाखावर व्हिडिओ बनवतात, 5 लाख तर माहीत नाही तेवढी किंमत नसेल त्याची. आता मेसेज आला म्हणून आपण 5 लाख म्हणायलो, पण माझ्या मनाने त्याची लायकी 1000-2000 रुपयाची असेल एखाद्या व्हिडिओची, ती बी जास्त सांगायलो मी. कदाचित ते रोजंदारीवर काम करणारे बी असतील, 200 रुपये रोजावर व्हिडिओ किंवा 500 रुपयावर व्हिडिओ, असं काहीतरी असेल त्याचं. पण ठीक आहे, ते आता मेसेज आला आपल्याला की 5 लाखाचा एक व्हिडिओ, तर असे मग करोडो कमवले असतील. तर या सगळ्या माणसाला उघडं पाडण्यासाठी आणि याचा वास घेण्याचा जे ताकद आहे किंवा शक्ती आहे त्याच्यातली, ती अद्भुत शक्ती सगळ्या समाजाला कळण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सगळ्यांपर्यंत पाठवा. आणि माझ्या चॅनलमधली माहिती आवडत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, एवढी विनंती करतो. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.